नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत सगळ्यांचीच आवडती अशी रेसिपी म्हणजे आज आपण बनवणार आहोत उडदाचे पापड हे पापड अगदी कुरकुरीत खुसखुशीत आणि हलके फुलके असे तयार होतात अगदी स्वादिष्ट झटपट आणि कमीत कमी साहित्य वापरून कमीत कमी वेळात आपण हे पापड घरच्या घरी कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे तयार होतात चवीलाही तितकेच भन्नाट लागतात तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळं अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी पापड बनवणार असाल तरी ते एकदम परफेक्ट असे तयार होतील तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल किंवा अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सोबतच असलेलं बेल आयकॉनही क्लिक करा यामुळे काय होईल की तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील चला तर मग आजच्या स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया पापड बनवण्यासाठी मी दोन किलो उडदाची डाळ स्वच्छ निवडून उन्हात वाळवून गिरणीतून दळून आणलेली आहे तर इथं हे दोन किलोचं पीठ आहे हे पीठ मी व्यवस्थित चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि मोठ्या भांड्यात काढून घेत आहे जेणेकरून आपल्याला पीठ व्यवस्थित भिजवता येईल भांड्याला आधी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे उडदाचं पीठ चिकट असतं त्यामुळं पूर्ण भांड्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे दोन किलो पिठासाठी मी आठशे मिली इतकं पाणी घेत आहे अंदाजे दीड तांब्या हे पाणी आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे इथं मी रामबंधू पापड मसाला वापरणार आहे एक किलो पिठासाठी शंभर ग्रॅमचं एक पॅकेट म्हणजेच मी दोन किलोसाठी दोनशे ग्रॅम म्हणजेच रामबंधूचे दोन, राम दोन पापड मसाला पॅकेट वापरणार आहे या पापड मसाल्याने केलेले पापड अतिशय उत्कृष्ट होतात ने मी नेहमी हाच पापड मसाला वापरते आणि हा मसाला घातल्यानंतर आपल्याला दुसरे कुठलेही इन्ग्रेडियंट्स घालावे लागत नाहीत पाणी कोमट झालेलं आहे याच्यात आपण हे पापड मसाल्याचे दोन्ही पॅकेट घालून घेऊया हा मसाला आपल्याला पाण्यात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून सगळा मसाला पाण्यात व्यवस्थित असा विरघळला जाईल आणि कुठेही गुठळी वगैरे राहणार नाही मध्यम आचेवर आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे इथे हे मसाल्याचं पाणी व्यवस्थित असं उकळलेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि पीठ मळण्यासाठी आपल्याला कोमट पाणी हवं आहे त्यामुळे ते हलकंसं कोमट होईपर्यंत वाट बघायची आहे इकडं हे पाणी व्यवस्थित असं कोमट झालेलं आहे आता आपण पीठ मळण्यासाठी घेणार आहोत तर त्याआधी मी माझ्या दोनही हातांना व्यवस्थित असं तेल लावून घेणार आहे उडदाचं पीठ चिकट असतं त्यामुळं मागून पुढून दोन्ही हातांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचे अशा पद्धतीनं यानंतर सगळ्या पाण्यापैकी अर्ध पाणी आपल्याला या पिठात ओतून घ्यायचं आहे एकदम सगळं पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी वापरायचं आहे मी सुरुवातीला अर्ध पाणी घालून घेत आहे बघू शकता हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पुन्हा थोडं थोडं करून लागेल ला असं पाणी घालून हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं घट्ट म्हणून घ्यायचं आहे इथं मी पातेल्यातील सगळं पाणी पिठामध्ये घालून घेत आहे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं ओलवून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित असं ओलवून झालेलं आहे आता मी खाली पाटावर बसून व्यवस्थित असं हे मळून घेणार आहे उडदाचं पीठ चिकट असतं त्यामुळं मळताना तेलाचा वापर करायचा आहे मधूनमधून थोडंसं तेल घेऊन आपल्याला व्यवस्थित असा याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं लागल असं तेलाचा वापर करून मी याचा घट्ट असा गोळा करून घेतलेला आहे बघू शकता उडदाचं पीठ हे व्यवस्थित बसूनच मळायचं आहे कारण हे थोडं कष्टाचं काम आहे आणि आपल्याला घट्ट पीठ भिजवायचं असतं त्यामुळे ते जमिनीवर बसूनच व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तेल लावून आपल्याला पीठ छान एकसारखं असं सा मळून मळून घ्यायचं आहे ही खूप महत्त्वाची स्टेप आहे पीठ छान मळून मळून घेतल्यामुळे आपले पापड छान हलके आणि खुसखुशीत असे तयार होतात थोडा थोडा तेलाचा वापर करून अगदी छान एकसारखं असं मी पीठ मळून घेतलेलं आहे हे पीठ मळण्यासाठी मला कमीत कमी पंचवीस ते तीस मिनटं तरी लागलेली आहेत अगदी व्यवस्थित असा आपला गोळा बनवून तयार झालेला आहे बघू शकता हे पापडाचं पीठ आपल्याला अगदी घट्ट असं भिजवायचं आहे याच्यात मी जेवढं पाणी घेतलं होतं तेवढंच वापरलेलं आहे वरून बिलकुलही पाणी वापरलेलं नाही वरून थोडंसं तेल लावून आपण हे पीठ आता व्यवस्थित असं झाकून ठेवणार आहोत ज्या दिवशी आपल्याला पापड बनवायचे आहेत त्याच्या आदल्या रात्री हे पीठ आपल्याला अशा पद्धतीनं भिजवून ठेवायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित मुरलं जाईल किंवा भिजलं जाईल आणि अगदी छान असे आपले पापड तयार होतील तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे लक्षात ठेवा कमीत कमी आठ ते दहा तास तरी आपलं पीठ छान भिजलं पाहिजे तर इथं मी व्यवस्थित असं घट्ट झाकण ठेवून हे पीठ बाजूला ठेवून देणार आहे आणि आता दुसऱ्या दिवशी आपण पापड करणार आहोत आत्ता आपण पापड करायला घेणार आहोत पीठही छान आपलं भिजलेलं आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी मी पापड बनवायला घेत आहे अगदी मौसूत असं पीठ तयार झालेलं आहे इकडे पापड लाटण्यासाठी मी थोडंसं उडदाचं पीठ काढून ठेवलं होतं पिठाऐवजी तुम्ही तेल लावूनही पापड करू शकता त्यानंतर इकडं पोळपाट लाटणं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत या पिठामधला मी एक मोठा गोळा असा काढून घेत आहे पीठ काढून झाल्यानंतर उरलेलं पीठ आपल्याला कापडाने व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते कडक होऊ नये आणि हे जे पीठ घेतलेलं आहे ते पोळपाटावर एकसारखं असं मळून घ्यायचं आहे तेल लावून अगदी छान मऊसूद असं करून घ्यायचं आहे हीही खूप महत्त्वाची स्टेप आहे लक्षात ठेवा पापड लाटण्याच्या आधी आपल्याला व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि एकसारखं असा याची लाटी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला एकसारखे पापडाचे गोळे तयार करता येतील तर अशा पद्धतीनं मी हे गोळे कापून घेत आहे अगदी एकसारख्या अशा आकारात बघू शकता इथं एकसारखे असे पापडाचे सगळे गोळे बनवून झालेले आहेत आता आपण पापड लाटायला घेणार आहोत तर अशा पद्धतीने एक गोळी मी एकसारखी करून घेतलेली आहे आणि पीठ लावून ती अशा पद्धतीने लाटून घेत गर ला आहे इथं अगदी व्यवस्थित पातळ आणि गोल गरगरीत असा आपला पापड लाटून झालेला आहे बघू शकता याच पद्धतीनं मी उरलेले सगळे पापडही लाटून घेत आहे अगदी पातळ झालेला आहे स्वच्छ चटईवर मी हे सगळे पापड टाकून घेणार आहे अशा पद्धतीनं हे सगळे पापड मी फॅन खाली व्यवस्थित असे सुकून घेणार आहे याला उन्हात जाण्याची किंवा उन्हात वाळवण्याची गरज नाही अशा पद्धतीनं ना इथं माझे सगळे पापड लाटून झालेले ला आहेत काही मोठ्या आकाराचे केलेले आहेत स्पेशली स्पर्शिकाने मसाला पापड बनवण्यासाठी अगदी मस्त छान असे पापड झालेले आहेत याच्यातले सुरुवातीला केलेले पापड व्यवस्थित वाढलेही आहेत चला तर मग आपण लगेचच हे पापड कसे झालेत ते भाजून आणि तळून बघूया तर इथं हे पापड व्यवस्थित असे सुकलेले आहेत आपण लगेचच भाजून बघूया बघू शकता अगदी मस्त हलका फुलका आणि खुसखुशीत असा आपला पापड बनवून तयार आहे यानंतर आपण लगेचच दुसरे पापड तळूनही बघूया इकडे कढईत तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे बघू शकता अगदी दुप्पट असे फुलतात हे पापड मस्त पांढरे शुभ्र असे झालेले आहेत तर या पद्धतीनं घरच्या घरी गहर झटपट असे हे उडदाचे पापड नक्की बनवून बघा परफेक्ट मार्केट स्टाईल तयार होतात चवीलाही भन्नाट लागतात माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल्स किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय